27व्या पुणे नवरात्र महिला महोत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही कन्यापूजन कार्यक्रम ललिता पंचमीच्या मुहूर्तावर संपन्न झाला आहे. शिवदर्शन येथील लक्ष्मी माता मंदिराच्या प्रांगणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात 150 अधिक मुलींचे पूजन करण्यात आले. त्यांचे पाय धुवून त्यावर कपाळावर स्वस्तिक काढले गेले. त्यांना कुंकुम तिलकासह ओवाळले जाऊन त्यांची पूजा व आरती केली गेली. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला गेला. याप्रसंगी भजने तसेच देवीची गाणी सामूहिकरित्या म्हटली गेली. यानंतर सर्व सहभागी मुलींना खाऊ व आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. समाजातील स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक चांगला व्हावा, स्त्रियांना प्रतिष्ठा मिळावी व त्यांच्यातील गुणांना संधी मिळावी आणि त्यांची सुरुवात लहान वयापासून व्हावी यासाठी दरवर्षी पुणे नवरात्र महोत्सव कन्यापूजन कार्यक्रम केले जाते असे पुणे नवरात्र महिला महोत्सवाच्या अध्यक्षा व आयोजक जयश्री बागुल यांनी सांगितलं. यावेळी मुलींचे पालकही उपस्थित होते. कोरोना परिस्थितीतील नियम पाळून हा कार्यक्रम संपन्न झाला. पुणे नवरात्र महिला महोत्सवाच्या निर्मला जगताप, दीपा बागुल, छाया कातुरे आणि योगिता निकम यावेळी उपस्थित होत्या. भावना आपल्या अशा आहेत की आज इतकं सुंदर असं वातावरण दिसतंय इथे. या छोट्या छोट्या मुली आज इथे येऊ शकल्या कारण इतक्या दिवस मंदिर बंद होती आणि सगळीकडे सुखसुखाट होता. दोन वर्ष आपण असे काढलेले पण हा आज आनंद बघून असं वाटलं की परत कधी दिवाळी आपली दारं बंद करू नये आणि हा कोरोना पहिला हद्दपार होऊन जाऊ दे. आपल्या सगळ्या जगातल्या देशातल्या सगळीकडे आणि सगळ्यांना सुखात आनंदात आरोग्यात ऐश्वर्यात ठेव आणि या सगळ्या माझ्या चिमुकल्यांचं रक्षण कर असंच मी आई चक्रमीच्या चरणी प्रार्थना करते. ज्या छोट्या छोट्या मुली कन्यापूजन आपण करतो या देवीचंच रूप आहे. म्हणून आज ललित पंचमी आहे आणि ललित पंचमीला या लहान मुलींचा आपण पूजा करून त्यांचा सन्मान करतो, त्यांना खाऊ देतो आणि त्यांचे आशीर्वाद आपण आज घेतो. हे त्यांचं वैशिष्ट्य असतं. वैष्णव देवी सुद्धा कुमारिका आहे आणि त्याचं स्वरूप म्हणून आपण या कन्यांचं पूजन करतो. आता मुली भरपूर बोलवल्या असतात